श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने तसेच स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके यांच्या 18व्या पुण्यस्मरणानिमित्ताने चिंचवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वयावाटपाचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले असून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या 3 दशकांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत केली जात आहे. त्या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने तसेच स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके 18व्या पुण्यस्मरणानिमित्ताने चिंचवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, रमेश पाटील, अविनाश शेळके, सुनील शेळके यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या विषयाचे गुरु आहेत त्यांना सुद्धा आम्ही गुरुपौर्णिमेचे दिवस तरी पुन्हा सुद्धा त्यांना आम्ही भरभरून अशा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. म्हणजे दादांना सुद्धा देतो, त्यांची माझी काय भेट होऊ शकली नाही. पण मित्रांनो, हा असा कार्यक्रम पुण्याचा आयोजित केला जातो. वसंतशे त्यांचा पुण्यस्मरण 18वा आहे. त्यांनी केलेले सामाजिक कार्य आता त्यानुसार सरकारने सांगितलं. मी आवाहन करतो आपल्या गावात काय गुंतवणूक करून तरुण वयात त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केलं आणि यशाचं शिखर गाठलं. यशाच्या शिखरामध्ये त्यांनी नाव कमवलं. नावामुळं आपल्या गावाचं नाव सुद्धा उज्ज्वल केलं. आज ही इमारत आहे, बळीकत्ती ती इमारत आहे. जागेचा खूप मोठा प्रश्न होता, आम्ही सर्व त्यांच्याबरोबर होतो. तर त्यांनी चुटकी चुटकी सोडवून या इथे भव्य असे हे आपलं ज्ञान मंदिर उभं केलं. त्याच्या सिंहाचा वाटा यशाच्या शिखरांचा होता. दुसरा वाटा होता आपल्या गावच्या स्मशानभूमीचा. चिंचवली आपली मेहनत नानादेव चिंचवली कसेली आणि चिंचवली न्याय असायचा. पण त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व आपल्याला त्यावेळेला आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सक्रिय होतो. ते दोन टर्म ग्रामपंचायत ते बघून आलेले होते. त्यांचा जो अनुभव होता आणि आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन स्मशानभूमीचा सुद्धा प्रश्न सोडवला. असे तरुण आपल्यातून जाऊन आपल्या आज 18 वर्ष झाली आणि त्यांचं पुण्यस्मरण 18 वर्षासाठी आज त्यांच्या परिवारांनी केलेला हा अटकाल खूप मला आनंद वाटतोय. 18व्या पुण्यस्मरणासाठी त्यांनी महान असं कार्य आणि ज्यांचं पुण्य शल्य असतं त्यांच्या व्यक्तींचं हे कार्य होतं. तसेच ज्यांची आठवण समाजामध्ये कळाकळापर्यंत असते असे पुण्य शेळके यांना ईश्वरस्थानी सदगती मिळो अशी प्रार्थना करतो. आणि आमच्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपले तालुक्याचे अध्यक्ष आमचे नेते अरुण शेठ भगत यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आज ज्या आपल्याला वया दिलेल्या आहेत त्या वयांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करावा आणि आपण खेडेगावाचा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो आणि मनामध्ये भावना न आणता आपण या वयाच्या माध्यमातून चांगला अभ्यास करा. कारण आता इंग्रजीच्या शाळांचं फार दूर वाढलेलं आहे आणि म्हणून आपण मराठी शाळेमध्ये शिकतो. परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो सर्व लोक मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण शिकतो का त्याच्यावर आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा हे लहान मुलं आहेत त्या लहान मुलाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्याकडं अभ्यास चांगला घेऊन घरून अभ्यास करायला सांगणार आणि थोडं तो बिझी राहील त्याच्यामुळे अभ्यास जर सांगितला तर मग तो थोडं तिथे खेळत जाईल तुम्ही मदत नाही. तर आपण माझ्या गावातल्या लोकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा शाळेमध्ये आत्ताला एका 4-5 दिवसामध्ये फेरी मारून आपण शाळेमध्ये काय चाललं आहे हे आपण बघणं गरजेचं आहे. जेणेकरून शिक्षकांचा आणि आपला समन्वय घडून आला तर माझे विद्यार्थी त्यांची चांगला अभ्यास करतील. राष्ट्रपती सामाजिकांना सुद्धा बघते दरवर्षीप्रमाणे 27 वर्ष आपण या वयांचं वाटप करत आहोत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. जय.
धन्यवाद।